दिल्लीमध्ये सध्या परदेशी पाहुण्यांचा राबता आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी देखील दिल्लीच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मात्र दिल्लीमध्ये प्रदूषणावरून आता राजकारण सुरू झालंय. पाहूयात एक त्यावरचा खास रिपोर्ट. दिल्लीमध्ये वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर का जातो हा सध्या चर्चेचा मुद्दा आहे, तसाच चिंतेचाही आहे. भाजप नेते विजय गोयल यांनी पत्रपरिषद घेऊन याचं खापर आपच्या माथी फोडलंय. आप नेता राघव चड्डा यांनी हरियाणा आणि पंजाब सहकार्य करत नसल्याचं म्हटलंय, तर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत मांडलंय. दिल्लीतील प्रदूषणाची मुख्य कारणं ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊ. दिल्लीतील प्रदूषणाची कारणं काय? पर्यावरण तज्ज्ञांच्या मते केवळ पिकांचे अवशेष जाळल्यानं प्रदूषणाचा स्तर वाढत नाही. मात्र आज दिल्लीत पिकांच्या अवशेष जाळल्याचा धूरच 38% प्रदूषणास कारणीभूत ठरलाय. पिकांचे अवशेष जाळणं हे मोठं कारण आहे, मात्र एकमेव कारण नाही. मोठे मोठे बांधकाम प्रकल्पही दिल्लीत सुरू आहेत. वाहनातून निघणारा धूरही प्रदूषणास कारणीभूत ठरलाय. दिल्ली आणि NCR मध्ये कचऱ्याचे ढीग जाळले जातात. प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी वस्तूंचा वापर प्रदूषणास कारणीभूत ठरतोय. दिवाळीमध्ये दिल्लीत संध्याकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सर्वाधिक दूषित हवा. हिवाळ्यातील धुक्यामुळे या आपत्तीत भरच पडली आहे. PM 2.5338 और PM 10 खतरनाक स्तर को पार कर गया. कह रहे 50 लाख मास्क बैठेंगे दिल्ली में, कौन मास्क लगा सकेगा? आप में से किसी एक ने भी मास्क नहीं लगाया हुआ? कल 2 घंटे तक बच्चों को खुले में खड़े करके और उसके बाद उनको मास्क पहनाए जा रहे हैं, पहले प्रदूषण फैलाने के बाद. ये बिल्कुल ऐसे ही है, पहले किसी को लंगड़ा कर दो और फिर उसको कह दो हम तुम्हें बैसाखी दे देंगे. दिल्लीतील प्रदूषणास जबाबदार कोण यावर राजकीय वातावरणही तापले. सर्वच नेते परस्परांवर जबाबदारी ढकलत आहेत, पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मते पंजाब आणि हरियाणाचं सहकार्य दिल्लीला हवं. प्रदूषण नियंत्रणासाठी काही दूरगामी उपाययोजनांची गरज आहे, तर नागरिकांच्या आरोग्यासाठी काही तत्काळ उपाय योजावे लागणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षात एकमत होण्याची गरज आहे. याविषयी आपचे राघव चड्डा यांनी पिकांच्या अवशेषांविषयी वैताग व्यक्त केलाय. पराली जलने का मौसम आता है तो दिल्ली की आबोहवा अच्छे और मध्यम से गिरकर खराब और कभी कभार बहुत खराब हो जाती है. आज हम बहुत खराब के दौर से गुजर रहे हैं. आपको ये समझना होगा कि दिल्ली एक लैंडलॉक्ड शहर है. दिल्ली के आसपास केवल पड़ोसी राज्यों ने इस दिल्ली राज्य को घेरा हुआ है और इन पड़ोसी राज्यों में हो रही गतिविधियों से दिल्ली की आबोहवा भी जहरीली होती है. 46% भागीदारी पड़ोसी राज्यों में जलाई जा रही पराली की है. IIPM एक और इंडिपेंडेंट संस्था है, उसने आंकड़े जारी कर कहा कि 70% भागीदारी 70% शेयर दिल्ली की हवा को खराब करने में पड़ोसी राज्यों में जो पराली जलाई जा रही है उसका है. चाहे ऑडीवन हो, चाहे कंस्ट्रक्शन डिमोलिशन वेस्ट पे रोक लगाना हो, नए पेड़ लगाने हो, इन्वायरमेंट कंजेशन चार्ज लगाना हो, कई प्रकार के दर्जनों कदम इन्होंने उठाए और दिल्ली वालों ने उन कदमों को स्वीकारा. लेकिन जब तक पड़ोसी राज्य अपनी जिम्मेदारी नहीं समझेंगे दिल्ली वालों के किए किराए पर पानी फिर जाएगा. पंजाब और हरियाणा सरकार के मुख्यमंत्रियों से अनुरोध है कि अब तो जाग जाओ. कब तक ये कुंभकर्ण की नींद में सोते रहोगे? आप लोगों के राज्यों में हो रही गतिविधियों के कारण हम दिल्ली वालों के फेफड़े खराब हो रहे हैं और दिल्ली वालों का स्वास्थ्य बिगड़ रहा है. दिल्ली मध्ये सध्या आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. 5 नोव्हेंबर पर्यंत सर्व शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. खासगी वाहन न वापरण्याचे आवाहन दिल्ली सरकारने केलंय, तर समविषम प्रणाली ही येत्या 2 दिवसात लागू होणार आहे. मात्र प्रदूषणाच्या संकटापासून बचावण्यासाठी आता सर्व पक्षांनी राजकारण सोडून एकत्रित काम करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, AM News.